तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की करा साखर कारखानदारांचे साखर दराचे तुंतुने कायम मळी बग्यांसह उपपदार्थांचे काय एफ आर पीच्या तुलनेत साखरेचे दर वाढले नाहीत हे वास्तव आहेच परंतु साखरे व्यतिरिक्त उसापासून तयार होणाऱ्या उपपदार्थांचे दर वाढले त्यांचे काय कारखानदार केवळ साखरेच्या दराचे तुंतुने किती दिवस वाजवणार असा परखड सवाल ऊस उत्पादक शेतकऱ्यातून विचारला जात आहे मागील नऊ वर्षात मोदी सरकारने दिलेली एफ आर पीमधील नुसती वाढ शेतकऱ्यांना मिळाली असती तर प्रतिटनास तीन हजार पाचशे रुपये दर मिळाला असता हवा होता तो आज अडीच हजारांच्या जवळपास मिळत आहे मग दरचे एक हजार रुपये गेले कुठे हा संशोधनाचा विषय आहे सन एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार चारपर्यंत म्हणजे सुमारे पंचवीस वर्ष ऊसाच्या एस एम पीचा उतारा बेस आठ पॉईंट पाच हा कायम होता मात्र एस एम पीचे रूपांतर एफ आर पीमध्ये करण्यात आले तिथूनच शेतकऱ्यांची खरी लूट सुरू झाली ज्या वेळेपासून कारखान्याची सरासरी रिकवरीवर ऊसाचा दर ठरविला जाऊ लागला तेव्हापासून कारखान्यांची रिकवरी कमी दाखवण्यास सुरुवात झाली आणि तोडणी वाहतुकीच्या खर्चात इतर खर्च टाकून तोही खर्च दरवर्षी वाढतच नेला परिणामी केंद्र सरकारने एफ आर पीमध्ये कितीही वाढ केली तरी शेतकऱ्यांना ऊसाचा दर हा त्या वाढीतका मिळालेला नाही केंद्र सरकार एकीकडे आम्ही एफ आर पी वाढवली म्हणून डांगोरा पेटते तर दुसऱ्या बाजूला साखर कारखानदार दरवर्षी एफ आर पी वाढवली जात असल्याने कारखाने अडचणीत येत असल्याचे भासवीत आहेत परंतु वास्तवात शेतकऱ्यांना मिळणारा दर वाढला का या वाढलेल्या दरात ऊस शेती परवडते का याचा कोणीच विचार करताना दिसत नाही ज्या प्रमाणात ऊस उत्पादनाचा खर्च वाढला त्या प्रमाणात एफ आर पीची वाढ झालेलीच नाही खरे तर रासायनिक खतासह मशागत मजुरी व इतर वाढलेल्या दराचा विचार करता एफ आर पीमध्ये शंभर नव्हे तर पाचशे रुपये वाढ व्हायला हवी होती वाचा विचार करता एफ आर पीच्या माध्यमातून उसाची ठरवलेली किंमत ही शेतकऱ्यांची फसवणूक करणारीच आहे साखर कारखान्याच्या सरासरी रिकव्हरीवर ठरणारी एफ आर पी ही कालबाह्य कल्पना ठरली असून ती कारखान्याच्या फायद्याची आणि शेतकऱ्यांच्या तोट्याची झाली आहे तर शेतकऱ्यांनी एफ आर पीबद्दल बद्दल जादा चर्चा न करता उसाच्या वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार करून कारखान्यांना होत असलेल्या नफ्यातील वाटा देणे आवश्यक आहे शेतकरी हित साधायचे असेल तर शेतकऱ्यांनी नफ्यातील वाटा मागणेच हिताचे ठरेल